अंधारावर प्रकाशाने मात करणारा सण म्हणजे दिवाळी। दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला खूप महत्त्व आहे। दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी। गाई म्हशी कोणाच्या? तर राजा लक्ष्मणाच्या। तर दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस। तर वसुबारसेला गाय आणि वासराची पूजा केली जाते। पहिला दिवादारी लागला जातो। सुखाचे क्षण घरी येतात आणि वसुबारसेच्या तुम्हाला त्यानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देते मी। तर या तिथीला गोवत्स द्वादशी असे सुद्धा म्हणतात। तर वसु म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे तिचं वासरू। तर या दिवशी आणि हे कोणते छोटे वाले नाही येत मी हे बघा इथे आहे ते कसे आहेत मला तीन चारच पाहिजे चार पाहिजे म्हणजे दहाला तीन का तीन हे कसे ते कलर करते ना दहाला एक याच्यामध्ये ते हे ठेवतात आमच्याकडे दिवाळीमध्ये चवळी, कारंदी आणि रताळी ही उकडून खाल्ली जातात। कारण हे थंडीच्या दिवसाची सुरुवात असते आणि हे दिवाळीमध्ये आमच्याकडे उकडून खाल्लेच जातात कारण हे शरीरासाठी खूप पौष्टिक असतात। तर आज आहे वसुबारस आणि वसुबारसेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। इथे मी देवांचा अभिषेक करत आहे। तर वसुबारसेची एक खूप जुनी गोष्ट आहे। पूर्वीच्या काळी म्हणजेच जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा त्या समुद्रमंथनामधून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या। त्यातल्याच नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस ही साजरी केली जाते। या दिवशी गायीची पूजा केल्याने गोमाता प्रसन्न होऊन आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करते। त्याचबरोबर आपला देश हा कृषीप्रधान असल्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचे वास्तव्य आहे। काही जणांना वाटते की 33 कोटी म्हणजे 33 करोड, पण असे नाही। संस्कृतमध्ये कोटी म्हणजे प्रकार आणि 33 प्रकारचे देव, तर असं आहे हे 33 कोटीचं काय म्हणतात त्याला 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव। सो आज आहे धनत्रयोदशी आणि आम्ही चाललो शॉपिंग करायला। ट्रक वरून फुलं आले तिकडे बघा। आपल्याला पण घ्या, जायला लक्ष ठेवा जाताना। लक्ष्मी पूजन साठी पाहिजे असतील पण आपण घेऊया। Thank you.
दा करे मेगेट प्रॉपर तर धनत्रयोदशीची खरेदी माझी झालेली आहे आणि मी काय काय आणले ते दाखवते. इथे मी हे पणते घेतले आहेत, ही झाडू आहे आणि ही आहे इथे अगरबत्ती. त्याच्यानंतर हे दुसरं सामान दाखवते. ह्याच्यामध्ये बघा काय काय आहे. याच्यामध्ये अख्खी हळद आहे, हळद कुंड आहे, मुरुड, मजिठा आणि अश्वगंधा असे हे तीन आहेत त्याच्यामध्ये. हे पूजेमध्ये वापरले जातात. आणि त्याच्यानंतर ही आहे स्टिक, चंदनाची स्टिक असते, ह्याच्याने लिहायचं असतं हनीमध्ये हे डीप करून लक्ष्मी मातेसाठी. आणि त्याचप्रमाणे इथे धने आहेत, धनतेरसला धने हे असणं पूजेमध्ये खूप महत्त्वाचं आहे. सो हे आहेत धने आणि तांदूळ आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथे कापूर आहे आणि हे लाया आहेत, बत्तसे राहिले वाटतं. आणि हे धूप आहे आणि एक वात आहे. ह्याच्यामध्ये केसर आहे. हे आहे गोमूत्र. कलावा आहे. ह्याच्यामध्ये चंदन आहे, हळद, कुंकू आणि हे ह्याच्यामध्ये हे काय आलं आहे. हे असं एक पॅकेट आहे. इथे हनी आहे, मध आणि इथे कवडी आहे. ही कवडी आहे आणि हे गोमती चक्र आहे. हे सुद्धा लागतं पूजेमध्ये. हे आहे अत्तर सँडलचं. जानवं आहे. ह्याच्यामध्ये सुपारी आणि ह्या कमलगट्ट्याच्या माळेचे जे मणी आहेत ना ते असतात ते आहेत. आणि हा आहे लाल कपडा पूजेसाठी. सो अशी झाली माझी आजची खरेदी धनत्रयोदशीची. आणि आता संध्याकाळची पूजा मी धनत्रयोदशीची मांडणार आहे, ती पण दाखवेल. म्हणजे रामे नाव येता निशाचर चनु रामा नास्ती परायण भरतनु रामस्य दास्य स्मन रामे चित्तलय भवतुमे सुधा भवतुमे गो राम नाम. अंधारावर प्रकाशाने मात करणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला खूप महत्त्व आहे. यामध्ये दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. तर धनत्रयोदशीच्या दिवशी देवतांचे वैद्य भगवान धन्वंतरी तसेच माता लक्ष्मी, बुद्धीची देवता गणपती, यक्षांचे राजा श्री कुबेर ह्यांची पूजा करण्याची पद्धत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, नाणं किंवा तांब्या पितळीच्या वस्तू खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे. पण प्रत्येकालाच या गोष्टी खरेदी करणं शक्य नसतं. पण अशाही काही मौल्यवान वस्तू आहेत ज्या आपण या दिवशी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे. याच्यामध्ये आहेत धने, 5 प्रकारचे धान्य, तसेच धने 5 प्रकारची धान्य हे आपण पूजेमध्ये ठेवून या पूजेला, तसेच कवडी पूजनही केले जाते. आणि अशा प्रकारची ही पूजा मी इथे आज मांडली आहे. देहं पोषे पोषे चित्तं तोषे तोषे सर्व मंत्र स्वरूपाय सर्व यंत्र स्वरूपाय सर्व तंत्र स्वरूपाय ओम सर्व पल्लव सर्व ओम नमो महा सिद्धाय स्वाहा
ओम नमो भगवते तत्त्वत्रये सर्वलोकैक सुनुताय सर्वनियामकाय सर्वकर्तृत्वाय सर्व काम फलप्रदाय सर्व विद्यापारंगताय सर्व योगेन्द्र महेन्द्र सेविताय सर्व भक्त लोक रक्षण सदा ब्रह्मचर्य वदुदाय माया गुड़ विहाराय जड़न्मत मूक बधिर स्वरूपाय ओम नग्न महेश संचाराय नमो भगवते श्री वीर हनुमते महाबलाय रक्ष रक्ष बालकान सदा सर्व दोषान निवारण सर्व दृष्टि दुष्टि रोगाण उच्चाट ओम ह्रीं हूं फट गे स्वाहा। तर आज माझ्या लवेबल हजबंडनी मला माझ्यासाठी हे झेप्टोवरून काहीतरी सामान मागवलं आहे। मला आला होता कंटाळा जायला खाली, सो त्यांनी हे झेप्टोवरून मागवलं आणि 5 मिनिटात त्याची डिलिव्हरीसुद्धा आली। तर बघू याच्यामध्ये काय काय आहे। याच्यामध्ये आहे हे बटर मिल्क, अजून एक बटर मिल्क, याच्यामध्ये काय ओ बनाना, हे बाजूला ठेवूया। अजून काहीतरी आहे पूजेचं सामान आहे काहीतरी, हे असं ठेवते आणि मग ह्याच्यावर मी सामान काढते। हे आहे लक्ष्मी पूजनसाठी हे लोटस कमळ आहे, खूप सुंदर आहे, फ्रीजमध्ये ठेवावं लागेल। फुलं पण त्यांनी ऑनलाईन मागवली कारण त्यांना वेळ नाही आहे आणि मला पण नाही खाली जायला वेळ। सो इथे आहे बटर, इथे आहे दूध, ब्रेड, ब्राउन ब्रेड आहे, मिष्टी दोई, आणि इथे आहे हे काऊ मिल्क। ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे, दोन दोन कशाला। तर असं आलं हे सगळं झेप्टोवरून सामान। ही दुसरी पिशवी आहे आणि याच्यामध्ये काय आहे, याच्यात आहे पोहे, हे आहे मॅगीचं पॅकेट, आणि अजून काय आहे याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आहे सॉल्ट। सॉल्टची गरज नव्हती पण यांनी का मागवलं का माहिती। तर हे असं सगळं सामान आलेलं आहे आणि त्याचबरोबर फर्स्ट टाईम ऑर्डर केल्यामुळे आणि आता दिवाळी असल्यामुळे झेप्टोने पाठवलं हे गिफ्ट त्यांच्याकडून। सो बघूया त्याच्यामध्ये काय काय आहे। हो ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा एक बटर मिल्क आहे हेरिटेजचं, हे ओरियन चिप्स आहे, हे काय ऑमलेट भुर्जी मसाला, हे पाऊच आहे, शेविंग
शेविंगचे सुटे अजून काय काय टिकटॅक ह्याच्यामध्ये टिकटॅक पण आहे आणि अजून काय आहे हे च्युइंग गमी कँडी आहे ज्यांना झोप येत नसेल रात्री त्यांनी हे खायचं आणि सगळंच बसायचं आणि मग झोप येणार तुला खायचं आहे का हे थांब जरा मी देते तुला दाखवते मला हे सगळं हे टिकटॅक खातोस का तोपर्यंत हे आहे हे त्याच्या कामाचं आणि कोलगेट पण आहे त्याच्यात एक पीनट बटर आहे आणि हे काय हो इनचं काय आहे लाईटन ऑफ नाईट क्रीम आहे नाईट क्रीम आहे याच्यामध्ये खोलून बघूया काय काय आहे म्हणजे कशी आहे ओके एका हाताने मी आता फोन एका हातामध्ये घेतला सो अशा पद्धतीची आहे ही नाईट क्रीम उत्तन अँड ब्राईटनिंग मम्मा वाजू नको ना आय एम मेकिंग सम व्हिडिओज हे मला ओपन करून दाखवतोस का थांब जरा हे बघ जरा ती दही होल्ड कर ना इकडे अशी होल्ड कर आय एम ओपनिंग अप दिस ओ Patankar and family wishing you all a happy Diwali. स्वप्नामध्ये
तर असा होता माझा हा दिवाळीचा व्लॉग। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना शुभ दीपावली आणि माझ्याकडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा।